कर्नाटकी गुळाला कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चाप लावलाय. कर्नाटकी गुळ कोल्हापुरी म्हणून विकणाऱ्यांवर आता फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी याबाबत आदेश दिलेत. या आदेशानंतर बंद असलेले गुळाचे सौदे पुन्हा सुरू झाले. कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात आणलेला गुळ कोल्हापुरी म्हणून विकला जात होता. हा गुळ स्वस्तात मिळतो म्हणून अनेक व्यापारी कर्नाटकी गुळ खरेदी करून त्याची कोल्हापुरी गुळाच्या नावानं विक्री करत होते. या गुळामुळे कोल्हापुरी गुळाचं नाव मात्र खराब होत आहे अशी तक्रार करत स्थानिक शेतकऱ्यांनी गुळाचे सौदे बंद पाडले. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी या गुळाच्या विक्रीवर निर्बंध आणल्यानंतर आजपासून गुळाचे सौदे पुन्हा सुरू करण्यात आले. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे